नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. आज कोकण ते अरबी समुद्राच्या आग्नेय भागावर असलेली द्रोणीय क्षेत्र आता उत्तर कर्नाटक ते कॉमोरिन या भागावर आहे. विदर्भामध्ये पुढील 5 ते 7 दिवस बहुतांश ठिकाणी तर कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट सहित वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील 4 दिवस अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना येथे मेघगर्जना, विजांच्या कडकडाटसह आणि वादळ वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील 4 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट सहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भ येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या 1-2 सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ढगाळ वातावरणासहित हलक्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. यापुढील हवामानाचा अंदाज व माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद.